आपण पाहत आहात टेली रिपोर्टर मराठी. झी टीव्हीची मालिका माझ्या नवऱ्याची बायको मध्ये शनया राधिकाच्या खुर्चीवरून पडणार आहे आणि तिला पडलेलं पाहताना राधिका आणि कंपनीतील तिचे सहकारी जोरजोरात हसणार. राधिका तिला म्हणणार की तू एक खुर्ची नाही सांभाळू शकत, तू अख्खी कंपनी काय सांभाळणार. आता यावर शनयाची रिएक्शन काय असणार आहे हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. दरम्यान शनया राधिका मसालेमध्ये 50% शेअर घेऊन पार्टनर झाली आहे, त्यामुळे ती आणि गुरुनाथ खूपच खुश आहे. तिकडे गुलमोहर सोसायटीमध्ये सर्वांना शनया राधिका मसालेमध्ये पार्टनर झाल्याचं समजतं, त्यामुळे शनया आणि गुरुनाथकडे एवढा पैसा आला कुठून असा प्रश्न सर्व एकमेकांना विचारतात. गुरुनाथ आणि शनयानं मिळून राधिकाला त्रास देऊ नये यासाठी सर्वजण चिंतातूर आहेत. याच दरम्यान शनया आता राधिकाच्या कंपनीत बॉस म्हणून आली आहे. ती आल्या आल्या सर्वांना ऑर्डर करायला लागते, हे काही कोणाला आवडत नाही. मात्र राधिका कंपनीच्या भल्यासाठी तूर्तत तिला सहन करावं अशी भूमिका घेते. आता या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये शनयाची फजिती होणार आहे, त्यामुळे तो भाग इंटरेस्टिंग असणार एवढं मात्र नक्की. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेच्या अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा.